नाशिक मध्ये गेल्या 3 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसंच जिल्ह्यातील धरणं भरत आली आहेत. गोदावरी नदीला केव्हाही पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय. गंगापूर धरणातून 3,500 क्युसेस पाणी सोडल्यानं रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. नाशिकमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याने काल गंगापूर धरणामधून 3,500 क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे आता आपण रामकुंड परिसरात आलेलो आहे. रामकुंड परिसरात आपण आता हे दृश्य बघतोय. पाण्याची पातळी वाढ झाल्याने, पाण्याचा विसर्ग जोरात असल्याने आता आपण इथं बघतो की सर्व मंदिरं पाण्याचे देखील खाली आहेत. आपण आता इथं बघतो की 2 तोंडी मारुतीच्या घुटणेदेखील पाणी इथं आलेलं आहे. एकूण गोदाम आहे पूर्ण पाण्याचा विसर्ग जोरात चालू आहे. आणि काही आपण इकडं जर दृश्य बघतो, काही नदीच्या किनारी जे काही दुकानदार आहेत त्यांना देखील प्रशासनाने सूचना देखील दिलेल्या आहेत. जागर जनसंघसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.